प्रथमतः मी उपस्थित सर्व आमच्याबरोबर असलेल्या आमच्या सर्व सहकार्याचं मी सरचे स्वागत करतो. संबंधित पत्रकारांचं मी स्वागत करतो. आपण गेल्या तीन चार दिवसापूर्वी राजकीय समीकरणाचा संदर्भात आपण त्या ठिकाणी दोन दिवसात निर्णय घेऊ असं सांगितलेलं होतं. परंतु साधकबाधक चर्चा कार्यकर्त्याची करत असताना आणि दिवाळीचा महत्त्वाचा सण असल्यामुळं आपला निर्णय घेण्यासाठी आपल्याला जवळपास चार पाच दिवस या ठिकाणी लागलेले आहेत. हा निर्णय घेत असताना लोकसभेची निवडणूक झाली, त्याच्यामध्ये आपण आदरणीय पवारसाहेब, आदरणीय सुप्रियताई सुळे त्या ठिकाणी आपण त्यावेळेसच्या काळामध्ये आपण त्या ठिकाणी यांच्या मार्गदर्शनाखाली आपण लोकसभेचं कामकाज त्या ठिकाणी केलं होतं. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काय झालं हे तुम्हा सर्व पत्रकारांना माहीत आहे. आपण 6 तारखेपासून या गोष्टीला, या तालुक्यातील जनतेला हे माहीत असलं पाहिजे की कशा पद्धतीचं राजकारण झालं. ते अन्याय होत असतो, परंतु अन्याय पचवण्याची शक्तीसुद्धा परमेश्वराने माझ्यासारख्या माणसाला दिलेली आहे. हा अन्याय म्हणायचं नाही, ज्यावेळेस माणसाला दाबलं जातं त्यावेळेसचा त्या पद्धतीनं हा प्रकार गेल्या 2014 पासून या ठिकाणी झालेला आहे. आज आपण 6 तारखेपासून सुरुवात करू की मी परवा बी माझ्या ह्याच्यामध्ये सांगितलं होतं, पण मी काय गोष्टी अपूर्ण ठेवल्या होत्या या गोष्टी जनतेसमोर आल्या पाहिजेत, जनतेलासुद्धा माहीत झालं पाहिजे या तालुक्यामध्ये कोणता नेता फसवण्यासारखा राहिलेला नाही असं मला या ठिकाणी सांगायचं आहे. पाठीमागटल्या गोष्टी तुम्हाला सांगितले, 2014 असतील, 19 असतील किंवा ह्याच्या झालेत, पण 6 तारखेला ज्यावेळेस प्रवीण मानेंचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की पवारसाहेबाची उद्या सभा आहे आणि त्याच्यामध्ये हर्षवर्धन पाटील साहेबांचा प्रवेश आहे, या कार्यक्रमाला आम्ही पण जाणार नाही आणि तुम्ही पण जाऊ नका. आणि त्याच पद्धतीचा फोन भरत सेठला सुद्धा केलेला होता. आणि त्यानंतर त्या 15-20 मिनिटांमध्ये मला परत रिपीट फोन आला, साहेब तुम्ही काय उद्याच्या ह्याला जाऊ नका, मी तुमचा झेंडा हातामध्ये घेतो, मी तुमचा प्रचार प्रमुख होतो. त्या पद्धतीनं मी भावनात्मक होऊन त्याला म्हणलं, अरे प्रवीण खूप वेळ झाला आहे, घरातली सगळी तुम्ही फॅमिली जागताय, तो झोप, मी सकाळी इंदापूरला आल्यानंतर आपण ह्या विषयावर बोलू. त्या पद्धतीनं मी सकाळी त्यांच्या घरी गेलो, त्यापूर्वी आबा फडतरे माझ्याबरोबर होते, भरत शेठ माझ्याबरोबर होते. ॲक्च्युली त्या ठिकाणी गेल्यानंतर भरत शेठच्या घरी आदरणीय सुप्रियाताई सुळे जाणार होत्या आणि त्यांना गडबड होते. त्यांनी गडबडीत त्या ठिकाणी सांगितलं की नंतरच्या काळामध्ये आपण दोघांचेही फॉर्म त्या ठिकाणी भरून ठेवूया. पण रात्री मला प्रवीणनं सांगितलं होतं की मी तुमचा झेंडा घेतो, मी तुमचा प्रचार प्रमुख होतो. त्या ठिकाणी मी प्रामाणिकपणे सांगतो की ज्यावेळेस भरत शेठनी मध्यस्थी केली आणि त्यांनी सांगितलं की दोघांचं फॉर्म भरून ठेवू, त्यावेळेस मी त्या ठिकाणी काही बोललो नाही. हे सुद्धा गोष्ट या तालुक्यातल्या जनतेला समजली पाहिजे. तुमची मध्यस्थी माणूस सांगितलं तर आपण ऐकायचं असतं, तो विषय मी त्या ठिकाणी काढला नाही. त्यानंतर 11 तारखेचा मेळावा झाला आणि 11 तारखेच्या मेळाव्या झाल्यानंतर
मी 13-14 तारखेला काही ठिकाणी फिरत असताना मला असं वाटलं की ठीक आहे, आपल्याला नाही मिळालं तर या ठिकाणी पद्माताईला तरी तिकीट मिळावं, अशा प्रकारचं मी त्या ठिकाणी पाठीमागितले बी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केलेलं होतं आणि ते काय झालं नाही. आणि त्यानंतर एक मेळाव्यानंतर 3-4 दिवसानंतर इथं आबा फडतरे साक्षीदार आहेत, बरेचसे आम्ही प्रवीण माने यांच्या घरी गेलो. त्यांनी सांगितलं की ही जिल्हा परिषदेची निवडणूक नाही, ही आमदारकीची निवडणूक आहे आणि आपल्याला निर्णय आजच्या आज घ्यावा लागेल. मी त्यांना सांगितलं, भरत शेठनं सांगितलं की आपण काय म्हणलं होतं की दोघांचे फॉर्म त्या ठिकाणी पक्षाचा निर्णय झाल्यानंतर भरूया, पण त्या ठिकाणी त्यांना खूप घाई होती. त्यानंतर मी म्हणलं बाबा की असं नाही चालणार की बाबा एकतर्फी नाही चालणार, आपल्याला गावोगावी फिरावं लागेल, कार्यकर्त्याला विचारावं लागेल आणि भरत शेठनी जे सांगितलं त्याप्रमाणे आपल्याला पुढं जावं लागेल. पण तशा प्रकारचा त्यांचा काय मनस्थिती नव्हती आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्हालाच उभा राहायचं आहे. आणि त्याच ठिकाणी आम्ही त्यांना सांगितलं की तुमचा जर एकतर्फी निर्णय असेल तर आमच्या तुमच्या निर्णयाला पाठिंबा या ठिकाणी नाही आहे. ही गोष्ट झाली या बाबतीमध्ये. दुसरी गोष्ट, आपण 29 तारखेपर्यंत आदरणीय पवारसाहेब, आदरणीय सुप्रियाताई सुळे यांच्या निरोपाची वाट पाहत होतो की कमीत कमी आता जो उमेदवार उभा करणार आहे या उमेदवार आम्हाला पसंद नाही, तालुक्यातल्या जनतेला पसंद नाही आणि हा उमेदवार आमच्या मते नाही, तालुक्याच्या किंवा पत्रकाराला बी माहीत आहे की हा उमेदवार दोनदा पराभव झालेला आहे, हा उमेदवार तिसऱ्यांदा निवडू शकत नाही. तर माझा त्यांच्यावरती राग असेल तर मी त्यांचा पण माझ्यावर असेल, मधला मार्ग काढा आणि पद्माताईला त्या ठिकाणी उमेदवारी द्यावी असे म्हणून आपण 29 तारखेपर्यंत त्या ठिकाणी वाट पाहिली. परंतु मधला मार्ग निघाला नाही आणि मग नंतर आदरणीय शरद पवार साहेबांनी मला त्या ठिकाणी बोलवलं गेलं. मी त्यांच्याशी बी साधक बाधक चर्चा केल्या. आदरणीय अजितदादा यांनीसुद्धा मला बोलवून घेतलं, त्यांच्याशी बी मी काही चर्चा केल्या. पवारसाहेबापाशी काही चर्चा झाल्या, अजितदादापाशी चर्चा काय झाल्या या गोष्टीचा उल्लेख करणं मला वाटत नाही की योग्य होईल. परंतु या चर्चेमध्ये मी काही कामाच्या संदर्भात बोललो असेल, काही राजकीय विषयावरती बोललो असेल अशा आमच्या त्या ठिकाणी चर्चा झाल्या. आणि तिथून आल्यानंतर मी तो दोन्ही व्यक्तींना सांगितलं की आम्ही या तालुक्यातील तमाम जनतेला विचारतो, शेवटी जनतेचा निर्णय हा महत्त्वाचा आहे, कार्यकर्त्याचा निर्णय महत्त्वाचा आहे, याकरता म्हणून आपण तिथून आल्यापासून 2-4 दिवस अनेक लोकांशी मी साधकबाधक त्या ठिकाणी चर्चा केली. चर्चेअंती लोकांचा सूर असा येत होता, काही लोक अशी म्हणायची की दादाचं नेतृत्व तुम्ही मान्य करा आणि दादाच्या नेतृत्वाखाली तुम्ही पुढे जावा. काही लोक म्हणत होते की तुम्ही पवारसाहेबाकडे जावा. या गोष्टीमध्ये आम्ही 8 दिवस गेलो आणि सारांश काढला तर आम्हाला कुणीकडे जायचं हे लक्षात आलं. शेवटी लोकसभेला आपण आदरणीय सुप्रियाताईचं काम केलं, आता विधानसभेला कोणाचं करायचं या संदर्भात सुद्धा अनेक लोकांच्या आम्ही माहिती घेतली, अनेक लोकांकडून मोबाईलवरून बोललो, अनेक लोकांशी समक्ष भेटलो, काही लोकांच्या घरी गेलो आणि त्या पद्धतीनं आम्ही चर्चा त्या ठिकाणी केलेली आहेत. माझी तालुक्यातील जनतेला आव्हान करायचं आहे, मी कुठेही लबाड वागलो नाही, मी सगळ्याची प्रामाणिकपणे वागलो. गेले 14-15 वर्षे काम म्हणजे बँकेमध्ये 16-17 वर्षे काम करतो आहे, राजकीय जीवनामध्ये जवळपास माझ्या माहितीप्रमाणे 95 आपण राजकीय ह्याच्यामध्ये काम करतो आहे. आणि हे काम करत असताना या तालुक्याच्या जनतेला माहीत आहे मी जे बोलतो ते करतो, ज्यांना शब्द देतो तो शब्द पाळतो,
आज माझ्या तालुक्यातल्या जनतेला मतदार बंधू भगिनी तरुण सहकारी महिला भगिनींना विनंती करायची. जो निर्णय मी घेणार आहे या निर्णयाला तुमच्या तालुक्याची मनापासून मला साथ हवे. आणि हे साथ देत असताना भविष्यकाळामध्ये पुढच्या 5 वर्षांमध्ये ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी साथ दिली त्यांना मी कुणालाही वाऱ्यावर सुटून देणार नाही असा मी शब्द मी प्रामाणिकपणे या तालुक्यातील जनतेला देतो. माझा निर्णय योग्य असेल का अयोग्य असेल हे मी जनतेला कार्यकर्त्याला विचारून घेणारा निर्णय आहे. त्यामुळं भविष्यकाळामध्ये शेवटी राजकारण करत असताना समाजकारण करत असताना ज्या गोष्टी माझ्या बाबतीत घडल्यात या कोणत्याही राजकीय नेत्याच्या बाबतीमध्ये घडून येत अशा प्रकारचा धडा आपल्याला या निवडणुकीच्या निमित्तानं तुमच्या आशीर्वादाने या ठिकाणी द्यावा लागणार आहे. राजकारण करत असताना समाजकारण करत असताना शेवटी प्रामाणिकपणाने किती राजकारण करायचं हा तरुण पिढीसमोर मेसेज जाईल की प्रामाणिकपणाला जर राजकारणामध्ये वाव नसेल तर या पुढच्या राजकारणामध्ये प्रामाणिकपणा राहणार नाही हे सुद्धा या तालुक्यातील जनतेनं लक्षात घेतलं पाहिजे. आज आपण पाहतोय आज आपण या ठिकाणी उपस्थित बरेचसेच पदाधिकारी आहेत काही कार्यकर्ते आहेत आणि आपण पत्रकार परिषद जशी आपण घेतली की आपलं ठरलं होतं की आपण खऱ्या अर्थानं एखाद्या छोट्या मोठ्या कार्यालयात आपण मेळावा घेऊया. तो मेळावा आपण आमचा आता आज अचानकपणे या ठिकाणी असणाऱ्या आमच्या सर्व सहकाऱ्यांनी सांगितलं की आपासाहेब वेळ व्हायला लागला आहे आणि मग मेळाव्यासाठी अजून 2-3 दिवस जायचं तोपर्यंत लोकांच्या मनामध्ये काय गडबड आहे का असं वाटायचं. आता कुणी काय म्हणेल कुणी काय सांगेल कुणी याच्याकडं या तालुक्यातील जनतेनं लक्ष देऊ नये. कारण निवडणूक आहे निवडणुकीमध्ये कोणत्याही प्रकारच्या अफवा या तालुक्यात पसरवण्याची पद्धत हे पहिल्यापासून आलेली आहे. माझ्या बाबतीमध्ये जर बघायचं म्हणलं पद हा विषय वेगळा आहे पण जिथं मान सन्मान दुखवतो त्या ठिकाणी माघार घ्यायचं नसतंय. आणि कोण म्हणाल तुम्ही इकडंच का गेला तिकडंच का गेला हा विषय वेगळा आहे. शेवटी मी परवा सांगितलं होतं की बाबा दगडापेक्षा वीट मऊ म्हणून आम्हाला सर्व गोष्टी बोलून पुढं जायचं आहे. शेवटी कोण जास्त पळले याचंसुद्धा आम्ही सगळ्याच्या कार्यकर्त्याशी चर्चा करून त्या ठिकाणी चौकशी केलेली आहे. आज आपण निवडणुकीला समोर जात असताना शेवटी घरी बसूनही चालणार नव्हतं. घरी बसलं तर कार्यकर्त्याची अडचण होणार होती निर्णय तरी कोणता एक घ्यावा लागणार होता. समोर काय निर्णय घेणं एवढं सोपं नव्हतं. तसा निर्णय घेताना खूप अवघड ह्याच्यामधून या ठिकाणी निर्णय आम्हाला घ्यायचा होता. सर्व कार्यकर्त्याच्या चर्चेअंती आम्ही या इंदापूर तालुक्याच्या विधानसभेसाठी शेवटी पाठीमागटल्या काळामध्ये तुम्ही सर्व पत्रकार माझ्याकडे येत होता त्यावेळेस मला सांगत होता की तुम्ही साहेबांबरोबर जावा ताईंबरोबर जावा त्या पद्धतीनं देशाचं नेतृत्व मान्य करून लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही सर्वांनी शेवटी आदरणीय ताई आणि आदरणीय साहेबांना त्या ठिकाणी आम्ही सहकार्य सर्व आमच्याबरोबर असणाऱ्या सर्व ह्यांनी केलं. सहकार्य करण्याची भूमिका आम्ही त्या ठिकाणी घेतली. भले मी म्हणत नाही की माझ्यामुळं ताई निवडून आल्या माझ्यामुळं काय फरक पडला शेवटी पण मी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी छोटा जरी कार्यकर्ता असलो तरी मी त्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम केलेलं होतं. आता आम्हाला निर्णय घ्यायचा आहे. निर्णय घेत असताना या राज्याच्या नेतृत्वाचा विचार केला पाहिजे.
राज्यामध्ये कुणाची सत्ता येते ह्याचा विचार या ठिकाणी केला पाहिजे. शेवटी या तालुक्यातल्या जनतेची कामं या राज्य लेवलला कोण सोडवू शकतं आहे या बाबतीमध्ये विचार केला पाहिजे. आणि अशा पद्धतीनं आम्ही सर्वांनी या ठिकाणी विचार केलेला आहे. तालुक्याच्या जनतेला माझी परत विनंती आहे, मी पुढच्या 5 वर्षामध्ये आपण सर्वांनी दिलेल्या आशीर्वादामुळं तुमच्या सर्व प्रेमाखातर कुठल्याही कार्यकर्त्याला अडचण आली तर आम्ही सर्वजण तुमच्या खंबीरपणाने पाठीमागं उभा राहण्याचं मी मीडियाच्या माध्यमातून आश्वासन देतो. आज आम्ही इंदापूर तालुक्यातल्या जनतेला सांगू इच्छितो की माझी साहेबाची चर्चा झाली होती, दादांची चर्चा झाली होती, परंतु यापूर्वी मला भरणेमामांनी 2-3 कॉल केले, मी त्यांच्याशी बोललो, पण इतर उमेदवाराचा मला साधा फोन देखील आला नाही. ह्याची कारण वेगळी आहेत, ह्याची कारण एवढीच आहेत की कुठल्या तोंडानं मला फोन करणार, कुठल्या मनानं माझ्याकडे येणार, कारण आपण खूप चुकलेलो आहे, आपण एकदा नाही अनेक वेळा चुका केलेल्या आहेत, त्यामुळं ह्या लोकांनी मला कॉन्टॅक्ट केलं नाही. उद्या हे म्हणणार आहेत आम्हाला त्यांच्याकडे जायचं नव्हतं, आम्हाला त्यांना हे करायचं नव्हतं, आमच्याबरोबर ते नकोच होते, ह्यासुद्धा गोष्टी उद्या बोलणार आहेत. पण जनता या तालुक्यातली हुशार आहे, जनतेला माहीत आहे की आप्पासाहेबाला लबाडी चालत नाही. ताज्या जखमा वेगळ्या असतात, शिळ्या जखमा वेगळ्या असतात, ताज्या जखमेकडं वन जातं, लक्ष जातं, सुकलेल्या जखमेकडं लक्ष जात नाही. ह्या नवीन ज्या 2 गोष्टी आहेत ह्या ताज्या आहेत आणि भरणेमामाची गोष्ट जुनी आहे. आणि ते असतानासुद्धा 2014 मी आदरणीय ताई साहेब आणि सर्वांचं मी ऐकलं आहे, त्यांनी जरी शब्द मला दिला होता तरी पण मी 2014 त्यांचं काम केलं आहे, त्यामुळं ती जखम इतकी खूपच नव्हती, परंतु आत्ताची जखम वले आहेत. आणि आम्ही आदरणीय साहेबांना परवाच पहिल्याच मीटिंगमध्ये सांगितलं होतं की ह्या घटना घडणार आहेत, भरत शेठसुद्धा साक्षीदार आहेत, ह्या घटना घडणार आहेत साहेब, उद्या हे म्हणणार आहेत, आम्ही तुम्हाला मतदान केलं, आम्ही तुम्हाला सहकार्य केलं, आणि परत उद्या मतदान जास्त झालं की तुम्ही म्हणणार आहे त्यांनी सहकार्य केल्यामुळं झालं, तर आम्ही साहेबाला सांगितलं होतं की ह्या गोष्टी आम्ही प्रवेशाच्या अगोदरच आदरणीय साहेबांच्या कानावरती घातलेल्या होत्या. आणि मित्रांनो तुम्ही सांगा कोणकोण लबाड बोललं आहे, अरे केलेलं काम तिकडं प्रामाणिक तुम्ही केलं आहे का, केलं असेल तर प्रामाणिकपणे मी तिकडं काम केलं म्हणलं पाहिजे. इकडं राहायचं आणि तिकडलं काम करायचं या तालुक्यातील जनतेला हे पटलं आहे का, हा माझा प्रश्न जनतेला आहे. इतकी जर लोकं खोटं बोलत असेल तर सार्वजनिक जीवनामध्ये हजारो लोकांसमोर खोटे बोलणाऱ्याला तुम्ही साथ देणार आहे का. आणि आम्हीसुद्धा विचार केला, जनतेसमोर खोटं बोलतायत, जनतेसमोर हजारो लोकांसमोर खोटे बोलतायत, अशा माणसाला आपण साथ देणं योग्य होणार नाही, जनतेलाही आवडणार नाही. ठीक आहे, मला फसवण्याचा प्रश्न वेगळा आला, पण ज्या गोष्टी इतक्या खोट्या पद्धतीनं बोलतायत अशा माणसाला साथ देणं योग्य होणार नाही असं मला बऱ्याचशाच कार्यकर्त्यांनी सांगितलं आज. आणि म्हणून आम्ही सर्वांच्या उपस्थित सर्व इथं विलास अण्णामाने आहेत, अंकुशराव जाधव आहेत, मोळकर आबा आहेत, आबासाहेब वीर आहेत, आबासाहेब फडतरे आहेत, या ठिकाणी माऊली आहेत, आकांतीलाल झगडे आहेत, तुषार जाधव आहेत, त्याचप्रमाणे आमचं भैया जगदाळे, अजून आबा पाटील आहेत, बंडू तात्या वाघ आहेत. आता महागं सगळे कार्यकर्ते आहेत, महागाचे नाव घेत नाही तर मोरे आपले रामकृष्ण मोरे वकील आहेत, त्याचप्रमाणे बोराटे अण्णा आहेत, इकडं किरण बोरा आहेत, साहेबराव अण्णा आहेत, आदिक कुमार गांधी आहेत, त्याचप्रमाणे दुसरं कोण आहे, माऊली निंबाळकर आहेत, भांडवलकर साहेब आहेत. आता महागा आमची नाना, हे सगळे बाकीचे काय आमचे मार्केट कमिटी संचालक, खरेदी विक्री संघाचे संचालक,
चेअरमन श्री पालवे हे सर्व लोक बंडूतात्यात घेतलं आहे की नाव, तर बरेचसेच लोक आहे पण नाव याच्या नावं घेण्यामध्ये काय वेळ घालवायचा नाही. आम्ही 2-4 दिवसाच्या काळामध्ये आम्ही त्या ठिकाणी कार्यालयामध्ये मेळावा घेऊन आम्ही त्या ठिकाणी राष्ट्रवादी पक्षाचा अजित पवार गटाचा गटामध्ये आम्ही प्रवेश करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला. शेवटी हा प्रवेश करत असताना भविष्य काळामध्ये या इंदापूर तालुक्यामध्ये निवडून येणारा उमेदवारसुद्धा या तालुक्याच्या जनतेच्या विश्वासावरती, ज्यांनी खऱ्या अर्थानं या तालुक्यामध्ये खरंच काम झालं ही पत्रकारांनासुद्धा माहीत आहे, पण आपण राजकीयदृष्ट्या ज्यावेळेस वेगवेगळ्या व्यासपीठा वाचतो त्यावेळेस काहीतरी बोलायला लागतं म्हणून आपण काहीतरी बोलत असतो, परंतु कामं गेल्या 5 वर्षामध्ये झालेली आहेत हे सुद्धा मान्य आपल्याला करावे लागेल. काही गोष्टीमध्ये चर्चा होतात, त्या चर्चेला खऱ्या अर्थानं होत असतात. राजकीय जीवनामध्ये काम करत असताना थोड्या बहुत चुका प्रत्येकाच्या होत असतात, आणि ह्या चुका होत असताना इतक्या बी चुका नव्हत्या की जेणेकरून फक्त एकच जास्त त्याची चर्चा होते. ही चर्चा कशामुळं होते तर त्या गोष्टीला काही लई महत्त्व द्यायचं कारण नाही. आणि मी पुन्हा एकदा या इंदापूर तालुक्यातील तमाम जनतेला आवाहन करतो, जो आमचा निर्णय आहे हा निर्णय आमच्या प्रेमापोटी आम्हाला झालेल्या आमच्या 2014 पासून झालेल्या ह्याच्यापोटी तुम्ही आमचा आम्हाला सहकार्य करावं. या निवडणुकीमध्ये शेवटी मी तर उमेदवार नाही, पण जो उमेदवाराचा प्रचार आम्ही करणार आहे तो प्रामाणिकपणे करणार आहे आणि निष्ठेनं करणार आहे. आत्तापर्यंत जे केलं आहे ते निष्ठेनं केलेलं आहे. मी कधी असं मानणार नाही की मी लोकसभेला मी अजितदादाचा प्रचार केला. मी केला नाही, मी केला ते सुप्रियाताईंचा केला, आणि उद्या जो करणार आहे तो अजितदादाच्या नेतृत्वाखाली दत्तामामा भरणेचाच करणार आहे. आज हा निर्णय घेत असताना उद्यापासून वेगवेगळ्या संध्याकाळपासून वेगवेगळ्या चर्चा होणार आहे, पण जोपर्यंत माझ्या विरोधात कोण बोलत नाही तोपर्यंत मी सुद्धा बोलणार नाही. परंतु माझ्या विरोधात मग तो बारका असो किंवा मोठा असो जर बोलला तर मी सगळंच बाहेर काढील, ही सुद्धा गोष्ट लक्षात घ्यावी. शेवटी उमेदवार हा जनतेनं निवडून द्यायचा आहे, जनता ही श्रेष्ठ आहे. कोणकोण म्हणतं आहे की माझी मतं एवढी ह्याची मतं एवढी, या जनतेच्या मताला जर कोण गृहीत धरत असेल माझी मतं एवढी म्हणून, तर जनतेनं उद्याच्या निवडणुकीमध्ये त्या लोकांना दाखवलं पाहिजे की ही मतं कुणाची आहेत, हे सुद्धा मी या ठिकाणी सांगतो. आपण सर्वजण उपस्थित राहिला, आम्ही 2-4 दिवसामध्ये मेळावा घेतो आहे. माझी तमाम जनतेला विनंती करायची, ज्यावेळेस आमचा मेळावा आम्ही घेणार आहे, पक्षप्रवेश आहे, आपण सर्वांनी, महिला असतील, तरुण असतील, वडीलधारे असतील, सर्व आमचे सहकारी असतील, सर्वांनी आम्हाला साथ द्यायला, आम्हाला आशीर्वाद द्यायला, आणि उमेदवार जो आपला आहे त्यांना मतदान करण्यासाठी आपण नंतर जाणार आहे 20 तारखेला, परंतु आलेल्या माणसाच्या माध्यमातून आम्हालासुद्धा साथ देणारे लोकांचं त्या ठिकाणी दर्शन होईल आणि तुम्ही त्या कार्यक्रमाला उपस्थित राहाल अशा प्रकारची नम्रपूर्वक विनंती इंदापूर तालुक्यातल्या जनतेला मी करतो. ओके.